पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातल्या काही डॉक्टरांशी कोरोनाच्या परिस्थितीवर चर्चा केली कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र तसंच निमवैद्यकीय कर्मचारी करत असलेल्या सेवा कार्याबद्दल त्यांनी सर्वांना धन्यवाद दिले आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण लवकरात लवकर केल्यामुळे सर्व डॉक्टर आणि कर्मचारी सुरक्षित आहेत असं म्हणाले कोरोना रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांनीही ऑक्सिजन ऑडिट करावं अशी सूचना पंतप्रधानांनी केली या लाटेत जास्तीत जास्त रुग्ण गृहविलगीकरणात आहेत हे लक्षात घेऊन त्या सर्वांवर आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या प्रमाणित उपचार पद्धतीनुसार उपचार याची दक्षता घ्यावी असं पंतप्रधान म्हणाले म्युकर मायकोसिसच्या आव्हानाविषयीही त्यांनी चर्चा केली या आजाराविषयी जास्तीत जास्त जागृती करण्याचं आवाहन त्यांनी केलं कोविड रुग्णांची काळजी घेताना मानसिक आधार देण्याचाही प्रयत्न करावा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं पंतप्रधान उद्या सकाळी अकरा वाजता विविध राज्य आणि जिल्ह्यातल्या कोरोना व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांचे अनुभव आणि समस्या जाणून घेणार आहेत